हॅलो स्टुडंट या व्हिडिओमध्ये आपण फिफ्थ स्टँडर्ड सब्जेक्ट सायन्समधील जो आपला सेकंड लेसन आहे मोशन ऑफ द अर्थ म्हणजेच पृथ्वीचे फिरणे या लेसनची आज आपण एक्झरसाइज पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण पाहूया त्यामधील फर्स्ट क्वेश्चन काय आहे तो तर पहा फर्स्ट क्वेश्चन आहे वॉट्स द सोल्युशन आता काय करावे बरं त्यामधील फर्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण काय आहे तो

बर आंसर है पहा ऑस्ट्रेलिया इज लोकेटेड इन साउथर्न हिमिस्फिर ड्यूरिंग द टाइम पीरियड ऑफ ट्वेंटी थ्री सप्टेंबर टू ट्वेंटी टू मार्च देयर इज समर सो अमित ग्रैनी कूल बी टेकन टू ऑस्ट्रेलिया ड्यूरिंग दिस पीरियड ड्यूरिंग द पीरियड ऑफ ट्वेंटी टू मार्च एंड ट्वेंटी थ्री सप्टेंबर देयर इज विंटर सो सी शुड अवॉइड गोइंग टू ऑस्ट्रेलिया एज द कैन नॉट बीयर द कोल्ड वेदर तर पहा ऑस्ट्रेलिया देशात ट्वेंटी टू मार्च ते ट्वेंटी थ्री सप्टेंबर या कालावधीमध्ये तिथं हिवाळा असतो तसेच ट्वेंटी थ्री सप्टेंबर ते ट्वेंटी टू मार्च या कालावधीत तेथे काय असतो उन्हाळा असतो म्हणून अमितने आजीला घेऊन या कालावधीत ऑस्ट्रेलियाला जावे त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात यूज युअर ब्रेन पॉवर आता जरा डोके चालवा त्यामधील आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूयात हाऊ मेनी रोटेशन डज द अर्थ कंप्लीट ड्युरिंग वन वन रिव्हॉल्युशन अराउंड द सन पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवर्णे होतात तर त्याचा आन्सर आहे पण द अर्थ टेक्स वन कंप्लेट रोटेशन इन वन डे इट टेक्स कंप्लेट थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह डेज अँड वन फोर्थ डे फॉर वन कंप्लेट रिव्होल्यूशन दिस मीन्स दॅट इन वन रिव्होल्युशन द अर्थ शोज थर्टी थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह अँड फो वन फोर्थ रोटेशन्स तर पहा पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तीनशे पासष्ट पूर्ण परिवलने आणि एक चतुर्थांश परिवलन होते म्हणजेच एका परिभ्रमणात पृथ्वी तीनशे पासष्ट इतकी परिवर्णने करते तर पहा एक चतुर्थास परिवर्तन म्हणजे किती पहा ते वरती सहा तास असतात म्हणजेच जी पृथ्वी जी आहे ती एका परिभ्रमणात तीन इतकी परिवर् सेकंड क्वेश्चन पुया इट इज सनराइज़ एट ऐट इटानगर इन अरुणाचल प्रदेश राइट द नेम्स ऑफ द फॉलोइंग एसिटीज इन द ऑर्डर इन विच द सन विल राइज देयर तो तो है? है, 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 तर क्वेश्चन काय पहा की अरुणाचल प्रदेशातील इटानगर इथे सूर्योदय झाला आहे आणि पुढील जे सिटीज आहेत शहरामध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे तुम्हाला लावायचा आहे तर फर्स्ट पहा कोणते कोणते सिटीज आहेत मुंबई आहे कोलकाता आहे भोपाळ आहे मग त्यानंतर नागपूर आहे तर पाहूयात आपण अरुणाचल प्रदेश इथे काय झालेलं आहे सूर्योदय झालेला आहे अरुणाचल प्रदेशातील इटानगर इथे सूर्योदय झालेला आहे तर मग त्यानंतर आपल्याला जे शहरातील सूर्योदयाचा काय करायचं आहे क्रम लावायचा आहे तर पहा द अर्थ रोटेज फ्रॉम

मध्ये सेकंड पहा कोलकाता म्हणजे वेस्ट बंगाल त्यानंतर भोपाळ मध्य प्रदेश त्यानंतर नागपूर महाराष्ट्र आणि सगळ्यात शेवटी कोणता असणार पहा मुंबई महाराष्ट्र तुम्ही जर आपला देशाचा मॅप जर पाहिला इंडियाचा मॅप पाहिला तर तुमच्या ते लक्षात येईल त्यानंतर पहा थर्ड क्वेश्चन आहे फील इन द ब्लँक्स आता रिकाम्या जागी काय करायचं आहे पहा आपल्याला योग्य शब्द लिहायचा आहे फर्स्ट आहे द मोशन ऑफ द अर्थ अराऊंड इट सिल्फ इज कॉल्ड डॅड डॅश पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात पहा परिभ्रमण म्हणतात त्यानंतर सेकंड रोटेशन म्हणजे परिभ्रमण म्हणतात आणि जाये त्यानंतर द मोशन ऑफ द अर्थ सॉरी फर्स्ट आन्सर पहा काय आहे द मोशन ऑफ द अर्थ अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड रोटेशन पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात परिवलन म्हणतात याचा आन्सर परिवलन आहे परिभ्रमण नाही आहे काय आहे त्याचं आन्सर परिवलन म्हणजेच पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात परिवलन म्हणतात त्यानंतर सेकंड पहा द मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज कॉल्ड रिव्हॉल्युशन आता पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याला काय म्हणतात परिभ्रमण म्हणतात स्वतःभोवतीच्या फिरण्याला परिवलन आणि पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याला काय म्हणतात परिभ्रमण म्हणतात हे त्याचा आन्सर आहे त्यानंतर थर्ड द रोटेशन ऑफ द अर्थ गिव्स राईज टू डॅश डॅश पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होते डे अँड नाईन दिवस व रात्र होते पृथ्वीच्या परिवर्णामुळे दिवस व रात्र होते त्यानंतर आपण त्यामधील फोर्थ क्वेश्चन पाहूयात व्हॉट इज मिड बाय इच ऑफ द फॉलोविंग टर्म्स आता कशाला म्हणतात ते आपल्याला सांगायचे फर्स्ट आहे फुल मून म्हणजे पौर्णिमा कशाला म्हणतात पण वेन द कंप्लेट अँड राऊंड मून इज सीन द सीन इन द स्काय इट इज नोन ॲज फुल मून तर पहा पौर्णिमा कशाला म्हणतात तर चंद्राचा पृथ्वीकडील जो भाग आहे तो पूर्ण प्रकाशित दिसतो त्या रात्रीला आपण काय म्हणतो पौर्णिमा म्हणतो त्यानंतर न्यू मून म्हणजेच अमावश्या कशाला म्हणतात वेन द मून इज नॉट विजिबल इन द स्काय इट इज नोन ॲज न्यू मून तर पहा अमावश्या कशाला म्हणतात तर चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या रात्रीला काय म्हणतात आपण अमावश्या म्हणतात त्यानंतर त्यामधीलच आपण सी पाहूयात लुनार मंथ म्हणजे चांद्रमास कशाला म्हणतात आपण पाहूया द पिरियड ऑफ ट्वेंटी एट टू थर्टी डेज फ्रॉम वन न्यू मून डे टू द नेक्स्ट न्यू मून डे इज कॉल्ड अ लुनार मंथ तर पहा एका अमावश्यापासून पुढच्या अमावश्यापर्यंतच्या अठ्ठावीस ते तीस दिवसाच्या कालावधीला चांद्रमास असे म्हणतात म्हणजे लुणार मंथ त्यानंतर त्यामधील डी आहे पहा तिथी आता तिथी कशाला म्हणतात ते आपण पाहूया तर एव्हरी डे इन द लुनार मंथ इज कॉल्ड तिथी म्हणजे अमावश्यापासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावश्यापर्यंतच्या प्रत्येक दिवसाला काय म्हणतात तिथी म्हणतात हे आहे त्याचा आन्सर आता लास्ट क्वेश्चन आहे आपला फाय नंबरचा तो आपण पाहूया आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स आता खाली जे प्रश्न आहेत त्याचे आपल्याला आन्सर लिहायचे तर फर्स्ट क्वेश्चन आहे पहा त्याच्यामध्ये वॉट इज द इक्वेटर आता विषुववृत्त म्हणजे काय तर त्याचा आन्सर आहे पहा ॲन एमेजेनरी इमेजिनरी सर्कल प्रेझेंट बिटवीन द नॉर्थ अँड द साऊथ पोल इज कॉल्ड इक्वेटर तर त्याचा आन्सर आहे का पहा पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण व उत्तर ध्रुवाच्या मध्यावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे सेकंड है पहा वॉट आर द टू पार्ट्स ऑफ द अर्थ मेड बाय द इक्वेटर आता सेकंड से कहा विश्ववृत्ता मु निर्माण होने पृथ्वी के दोन भाग को तो पहा द नॉर्थर्न हेमिस्फिर एंड द साउथन हेमिस्पीयर आर द टू पार्ट्स ऑफ द अर्थ मेड बाय द इक्वेटर इक्वेटर तर पहा विश्ववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते आहेत तर उत्तर गोलार्थ व दक्षिण गोलार्थ हे काय आहेत तर विश्ववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग आहेत नॉर्थन हेमिस्फिअर अँड साऊथन हेमिस्फिअर उत्तर गोलार्थ व दक्षिण गोलार्थ तर पहा अशा प्रकारे आपला जो सेकंड लेसन जो आहे मोशन ऑफ द अर्थ या लेसनची आपण एक्झरसाइज पाहिली मी सब म्हणजे सगळे जे सर्व जे प्रश्न आहेत त्या पूर्ण प्रश्नाचे मी तुम्हाला आन्सर दिलेले आहे जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू